दीपावलीच्या सुट्टीच्या काळामध्ये आमचा आरती बाजार किंवा दाळमंडई असोसिएशन, या असोसिएशनमध्ये असणारे काही व्यापारी बांधव आहेत, ते दुकानामध्ये आणि घराकडे जात असताना अशा मोठ्या प्रमाणामध्ये करतारे चोऱ्यांचं रॅकेट या नगर शहरामध्ये कार्यरत झालं आणि त्याच्या FIR देखील त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल झालेले आहे. म्हणून खरंतर याच्यामध्ये कुठले अनुचित प्रकार घडू नये. एखाद्या व्यापाऱ्यावरती एखादा जर कुणी लुटमार करत असेल तर निश्चित तो व्यापारी आमचा बांधव हा तो प्रतिकार केल्याशिवाय राहत नाही, कारण त्याच्या कष्टाची ती कमाई असते. आणि याच्यामध्ये जर कुठे हे फक्त रॉबरी पुरतं नाही तर त्याच्यामध्ये एखाद्यावर त्या जीवावर देखील प्राणघातक हल्ला होऊ शकतो अशी एक शक्यता नाकारता येत नाही. ह्या सगळ्या विषयांवरती गेल्या एक तासापासून आम्ही या जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सन्मान्य खैरे साहेब यांची भेट घेतली, त्यांना सविस्तर माहिती या सगळ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीत दिल्या आहे. जुने देखील जे गुन्हे दाखल असतील त्याच्यावर कुठपर्यंत तपास आला आहे का नाही आला, कुठे चौकशी झाली का नाही झाली, ही सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी आताच पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आज आम्ही मागणी केली की हा तपास जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर 8-10 दिवस होऊन गुन्हे दाखल होऊन जर तपास लागत नसेल तर याच्यावरती आम्हाला काहीतरी आता लोकशाही मार्गानं काही ना काही पाऊल उचलावं लागणार आहे. आणि म्हणून आज आम्ही सर्व व्यापारी बांधवांना घेऊन ज्यांचे ज्यांचे प्रकार झालेत तर त्यांना घेऊन आज खरंतर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलो आहेत, खैरे साहेबांना भेटलेलो आहोत आणि खैरे साहेबांना या ठिकाणी सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने निवेदन देखील दिलेलं आहे. पुढच्या मंगळवारी जवळपास 28 तारखेला मंगळवारच्या दिवशी आम्ही बाजारपेठेमध्ये म्हणजे आरते बाजार दाळमंडईच्या परिसरामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाकरता जर तपास लागला नाही तर आम्ही बसणार आहोत असे देखील त्यांना लेखी निवेदनाद्वारे आज आम्ही कळवलेलं आहे. आणि ABP माझा उघडा डोळे बघा नीट.